नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजचा व्हिडिओ जो आहे तो अतिशय महत्त्वाचा मी बनवला आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागं एक अतिशय महत्त्वाचा उद्देश आहे हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या. कारण का पाठीमागच्या 8 ते 10 दिवसापासून मला असे 4 ते 5 कॉल आले ज्या लोकांनी सांगितलं की आमचा स्टॉक मार्केटमध्ये लॉस झाला आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 40,000 पासून 9 लाख रुपयापर्यंत लॉस केलेले काही कॉल झाले आहेत आणि हे कॉल येत असताना त्याचबरोबर अजून एक सोलापूर जिल्ह्यामध्ये एका शिक्षकाच्या बाबत एक गोष्ट घडली आणि त्यांनी स्वतःच्या पत्नीची जी आहे ती त्या ठिकाणी हत्या केली असं एक न्यूज आली होती आणि त्याच्यामध्ये जवळपास त्यांनी 2 कोटीपेक्षा जास्तीचा लॉस जो आहे तो स्टॉक मार्केटमध्ये केलेला आहे. मग हे नेमकं का असं होतं आहे, म्हणजे तुमचा पैसा का बनत नाही स्टॉक मार्केटमध्ये, यावरती मी हा खूप अभ्यासपूर्ण आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ बनवला आहे. त्याच्यामध्ये मी जी तुम्हाला माहिती सांगणार आहे ही माहिती ऐकल्यानंतर आणि बघितल्यानंतर तुमचा स्टॉक मार्केटकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतो. त्याचबरोबर स्टॉक मार्केट तुम्हाला काय देऊ शकतं आणि तुम्ही नेमकं स्टॉक मार्केटकडून काय घेत आहात हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय करणार आहे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमचा पैसा का बनत नाही स्टॉक मार्केटमध्ये याचा तुम्ही कधी विचार केला आहे का, कधी अभ्यास केला आहे का? तुम्ही यूट्यूबला जर जाऊन व्हिडिओ बघितल्या तर ह्या संदर्भात अजूनपर्यंत मराठी भाषेमध्ये तर कोणत्याही युट्यूबरनं ही माहिती सांगितलेली नाही आणि ही पहिल्यांदा माहिती जी आहे ती मी काय करतोय तुम्हाला सांगतोय. त्यामुळे तुम्ही कंपल्सरी प्रत्येकाने हा व्हिडिओ कोणत्याही परिस्थितीमध्ये स्किप करून बघू नका. पूर्ण व्हिडिओ जो आहे तो काळजीपूर्वक बघा. त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवायचा प्रयत्न करा. कारण का स्टॉक मार्केटमध्ये खूप लोक पैसा कमवत आहेत, त्याचबरोबर जवळपास काही लोक पैसा गमावत देखील आहेत. आणि तुम्ही जर स्टॉक मार्केटमधला स्टॅटिस्टिकल डेटा काढून बघितला, इवन कोणत्याही बिझनेसचा सक्सेस रेशो जर काढून बघितला तर त्या बिझनेसमध्ये फक्त 5% लोक काय होतात, सक्सेस होतात. मग बाकीची 95% लोक सक्सेस का होत नाहीत तर ह्याच्या पाठीमागे खूप साधी फिलॉसॉफी आहे, खूप साधा शहाणपणा आहे. पण हा शहाणपणा आमच्या मराठी लोकांना, मराठी गुंतवणूकदारांच्या लक्षात येत नाही. त्यामुळं स्टॉक मार्केटमध्ये जो आहे तो अलीकडच्या काळात काही लोकांनी खूप मोठा लॉस देखील केला आहे. विशेषतः पाठीमागच्या 6 महिन्यापासूनचं जर तुम्ही मार्केट ऑब्झर्व केलं किंवा पाठीमागच्या 1 वर्षाचं मार्केट ऑब्झर्व केलं तर हे प्रचंड वोलाटाईल मार्केट होतं आणि लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर असंख्य लोक जे आहेत ती स्टॉक मार्केटमध्ये आली एक इन्कम सोर्स म्हणून लक्षात असल्या. परंतु ह्या आलेल्या लोकांनी साधी गुंतवणूक जरी केली असती, कोणत्याही कंपनीमध्ये डोळे झाकून जरी पैसे टाकले असते तर आजपर्यंत त्यांना 30 ते 35% 40% रिटर्न सहज मिळाले असते. निफ्टी 50 असेल, बँक निफ्टी असेल, मिड कॅप असेल, स्मॉल कॅपच्या ज्या चांगल्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये कुठं जरी पैसा टाकला असता 30-40% रिटर्न त्यांना मिळाले असते. परंतु लोकांनी तिथं इन्व्हेस्टमेंट केली नाही, बऱ्याच लोकांनी काय केलं, ट्रेडिंग केलं, दुसऱ्याचं बघून दुसऱ्याचं ऐकून ट्रेडिंग केलं लक्षात होतं. कारण का ट्रेडिंग करणं हे खूप रिस्की असतं. तुम्हाला जोपर्यंत स्टॉक मार्केटचा अनुभव येत नाही 4 महिने 6 महिने 1 वर्ष 1.5 वर्ष तोपर्यंत स्टॉक मार्केटमध्ये पैसा बनवणं हे चॅलेंजिंग असतं लक्षात. त्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये आलाय आणि मार्केटमध्ये आल्या आल्या पैसा बनवायचा प्रयत्न करायलाय असा पैसा स्टॉक मार्केटमध्ये बनत नाही. स्टॉक मार्केटमध्ये जो पैसा बनतो हा अनुभवी व्यक्तीचा पैसा बनतो, ज्या व्यक्तीकडं शहाणपणा आहे, ज्या व्यक्तीला पैशाची जास्त लालच नाही ती व्यक्ती मात्र स्टॉक मार्केटमधून खूप चांगला पैसा जनरेट करते हे लक्षात घ्या. मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा पैसा का बनत नाही हे सांगणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर स्टॉक मार्केटमधून पैसा बनवायचा असेल तर त्यासाठी काय करायला पाहिजे हेही सांगणार आहे. त्याचबरोबर तुम्ही ज्या आजपर्यंत चुका केल्या त्या चुका देखील काय करणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. ओके, सर्वात पहिलं काय आहे तर तुम्ही एखादा खेळ जर खेळत असाल, स्टॉक मार्केट हा एक खूप मोठा गेम आहे लक्षात असत्या, आणि तुम्ही जर हा गेम खेळणार असाल तर त्या गेमचे तुम्हाला नियम माहीत असणं पहिल्यांदा गरजेचं आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आमच्या लोकांनी खेळामध्ये तर उतरला, खेळामध्ये जर पार्टिसिपेट झाले पण त्या खेळाचे नेमके नियम काय हे समजून घेतले नाही. कारण का तुम्हाला कुठं जरी सक्सेस व्हायचं असेल तर त्या प्रत्येक खेळाचे काही नियम असतात आणि एक्झॅक्ट ज्या लोकांनी मार्केटमध्ये लॉस केलाय त्या लोकांनी हेच नियम पाळले नाहीत. हे काय नियम आहेत, 9 नियम आहेत खूप महत्वाचे. हे नियम जर तुम्ही आयुष्यात स्टॉक मार्केटमध्ये पाळले तर तुमचा कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये लॉस होणार नाही, किंवा जर लॉस होत असेल तर त्याचं प्रमाण जे आहे ते जवळपास 80 ते 90% काय होऊ शकतं त्या ठिकाणी घटू शकतं. पहिला सर्वात महत्वाचा नियम आहे भांडवल सुरक्षा व्यवस्था आणि धोका व्यवस्थापन. कारण का तुम्हाला माहीत आहे
तुम्ही जर डिफेन्स सेक्टरशी संदर्भात असाल किंवा तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये कोण जर डिफेन्समध्ये असेल तर त्यांना एकदा विचारा, पोलीसमध्ये असेल, आर्मीमध्ये असेल, एअरफोर्स असेल, नेव्ही असेल, कोणत्याही डिफेन्स सेक्टरमध्ये, त्यांना कधीही दुसऱ्याला मारण्याचं प्रशिक्षण दिलं जात नाही. त्यांना जे प्रशिक्षण दिलं जातं हे सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण दिलं. म्हणजे स्वतः तुम्ही जोपर्यंत वाचणार नाही तोपर्यंत तुम्ही देशाला वाचवू शकत नाही आणि तुमच्या कॅपिटलला वाचवू शकत नाही. म्हणजे तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही तुमचं कॅपिटल प्रोटेक्ट करायला शिका, धोक्याचं व्यवस्थापन करायला शिका. त्याचबरोबर तुम्ही आज दुसरा नियम जो आहे, तुम्ही आज जे ट्रेडिंग करणार आहे ते कशामध्ये करणार आहे हे तुम्हाला मार्केट सुरू व्हायच्या अगोदर माहीत असलं पाहिजे आणि तुमचा जो प्लॅन आहे प्री प्लॅनड त्यानुसारच तुम्ही मार्केटमध्ये ट्रेडिंग केलं पाहिजे. त्याचबरोबर तिसरा नियम आहे, तुम्ही लॉस जो आहे तो मर्यादित ठेवला पाहिजे. कारण का मार्केटमध्ये खूप लोक आलेत पण त्यांच्या हातामध्ये काय तर काहीच नाही, त्यांच्या हातामध्ये त्यांनी लॉसवर कंट्रोल ठेवत नाहीत लक्षात. तुम्ही त्यामुळे पहिल्यांदा लॉसवर कंट्रोल ठेवायचा प्रयत्न जो आहे तो मित्रांनो तुम्ही पहिल्यांदा सुरू करा. त्याचबरोबर तुम्ही नफ्याचं व्यसन लावा. दररोज 100 असू द्या, 500 असू द्या, 1000 असू द्या, 2000 असू द्या, कुठल्याही परिस्थितीमध्ये मला आजची अकाउंटचं क्लोजिंग जे आहे ते ग्रेनमध्ये करायचं आहे, नफ्यामध्ये करायचं आहे, हे व्यसन लावा. पण आमच्या लोकांनी व्यसन जे लावलं ते रेडचं व्यसन लावलं आहे, म्हणजे लॉस दररोज घ्यायची सवय लागली. लॉसमध्ये आपण तास, 2 तास, 3 तास, 4 तास पेशन्स ठेवून बसतो पण प्रॉफिट व्हायला लगा 10 मिनिटाच्या आत बाहेर पडतो. ही सर्वात वाईट सवय जी आहे ती ट्रेडरला किंवा इन्व्हेस्टरला लागलेली असते. ती सवय तुम्हाला बदलणं त्या ठिकाणी गरजेचं. त्याचबरोबर तुम्ही जर मार्जिन घेऊन ट्रेडिंग करत असाल तर ते बंद करा. तुम्हाला जर लॉस कमी करायचं असेल तर पहिल्यांदा मार्जिन सिस्टम बंद करा. कारण का मार्जिन जे ज्या वेळेला घेतात तुम्हाला मार्जिनचे रूल्स माहीत नसतात, मार्जिनमध्ये असणारी रिस्क माहीत नसते आणि तुम्हाला कमी पैशामध्ये खूप शेअर्स खरेदी करता येतात, खूप लॉट खरेदी करता येतात. म्हणून तुम्ही तुमच्या कपॅसिटीपेक्षा 10 पट जास्तीची पोझिशन त्या ठिकाणी मार्केटमध्ये उभी करता आणि ज्यावेळेला ही मोठी पोझिशन तुम्ही मार्केटमध्ये उभी करता त्यावेळेला साहजिकच तुमचा त्या ठिकाणी ESL हिट होतो आणि ESL हिट झाल्यानंतर खूप मोठं कॅपिटल जे आहे ते तुमचं बाहेर गेलेलं असतं. त्यामुळं तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल, मार्केटमध्ये सक्सेस व्हायचं असेल आणि स्टॉक मार्केटमधून पैसा कमवायचा असेल तर मार्जिन जे आहे ते मर्यादित ठेवावं लागेल. त्याचबरोबर अजून एक खूप महत्त्वाचा नियम आहे तुम्हाला मार्केटमध्ये जो वापरावा लागेल आणि ज्या नियमाच्या साह्यानं तुम्हाला मार्केटमध्ये काय करावं लागेल, तिथं ट्रेडिंग करावं लागेल. तो नियम असा आहे की तुम्हाला दिवसामध्ये फक्त 2 ते 3 ट्रेड टाकले पाहिजे. बरीच लोक काय करतात, दिवसभर अक्षरशः ट्रेडिंग करत बसतात. लक्षात, तुम्ही जर दिवसभर मार्केटमध्ये जर ट्रेडिंग करत बसला तर तुम्हाला मार्केटमध्ये कुठल्याही परिस्थितीत नफा होणार नाही. त्यामुळे तुम्ही अतिरिक्त ट्रेडिंग पहिल्यांदा बंद करा. त्याचबरोबर ट्रेडिंग जर करायचं असेल तर ते एका स्वतःच्या सिस्टमवर तुम्ही ट्रेडिंग करा. बरेच लोक मार्केटमध्ये ट्रेडिंग तर करतात पण स्वतःचं तिथं कुठलंही सिस्टम फॉलो करत नाहीत. मार्केटमध्ये जो पैसा बनतो ना तो सिस्टमवरती बनतो आणि दुर्दैवाची गोष्ट आम्ही तेच फॉलो करत नाही. त्याचबरोबर तुम्ही भावनिक ट्रेडिंग करू नका. तुम्ही लॉस झाल्यानंतर लॉस रिकवर करण्यासाठी किंवा पॅनिक होऊन जे ट्रेडिंग करता त्याच्यातून काहीही हाती लागत नाही. तुमचा जर लॉस झाला असेल तर त्याच दिवशी त्याच वेळेला दुसऱ्या तिसऱ्या ऑर्डरमध्ये तुम्ही तुमचं सिस्टम बंद केलं पाहिजे, लॅपटॉप बंद केला पाहिजे, मोबाईल बंद केला पाहिजे आणि तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये गुंतलं पाहिजे. तरच तुमचा मार्केटमध्ये पैसा बनवू शकतो, अदरवाईज बनणार नाही. आणि 9वा आणि शेवटचा नियम जो आहे स्टॉक मार्केटमध्ये सक्सेस होण्यासाठी, त्या खेळाचा नियम आहे पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. तुम्ही जे दररोज ट्रेडिंग करताय त्याचं दररोज नोटिंग ठेवा. तुम्ही काय चुका करताय, तुम्हाला प्रॉफिट झालं असेल तर कधी प्रॉफिट झालं, का प्रॉफिट झालं, त्या दिवशी मार्केट कशा पद्धतीचं होतं हे एकदा नोंद करून बघा. तुमच्या लगेच लक्षात येईल की आपलं स्टॉक मार्केटमध्ये नेमका कुठं आणि कशा पद्धतीने लॉस व्हाल. त्याचबरोबर तुमचा बाजारात पैसा जो तयार करायचा असेल तर हा नेमका कसा पैसा तयार करतो तो हे पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कारण का बऱ्याच लोकांना हेच माहीत नाही, दुर्दैवाची गोष्ट, की मार्केटमध्ये जो पैसा बनतो हा नेमका कशाच्या आधारावरती पैसा बनतो. कारण का मी तुम्हाला या ठिकाणी काय सांगणार आहे, बाजारात पैसा कसा तयार होतो, नेमकं काय शिकल्यानंतर, काय माहिती असल्यानंतर, कुठलं नॉलेज असल्यानंतर तुम्हाला मार्केटमध्ये पैसा मिळेल. आता बऱ्याच लोकांना मार्केटमध्ये जी लोक आलेत ना त्यांना असं वाटतं की कुठंतरी कॉल घेतात, कुठंतरी ट्रेनिंग घेतात आणि तिथं प्रत्येकाची एकच अपेक्षा असते, मला पुढं शिकवणाऱ्या व्यक्तीने अशी एखादी ट्रिक सांगायला पाहिजे, अशी एखादी स्ट्रॅटेजी सांगायला पाहिजे, मी एका दिवसात माझं कॅपिटल डबल करतो, लाखो रुपये करोडो रुपये मार्केटमधून कमवतो, अशी काही लोकांची अपेक्षा असते. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे मित्रांनो, हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या, कुठं जरी ट्रेनिंग घेतलं आणि कसल्याही पद्धतीचं जरी ट्रेनिंग घेतलं तिथं त्या व्यक्तीनं तुम्हाला जे ट्रेनिंग दिलं आहे, जी माहिती दिलेली आहे, जी स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे ती तुम्हाला पैसा कमवण्यासाठी फक्त 20% फायद्याची ठरणार आहे. तुम्ही जर पैसा जनरेट करणार असाल मार्केटमधून ट्रेनिंग घेऊन, अभ्यास करून किंवा अजून कुठल्या साह्यानं किंवा स्ट्रॅटेजीच्या साह्यानं, तर ही स्ट्रॅटेजी फक्त तुम्हाला 20% प्रॉफिट देणार आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या.
मग प्रॉफिट येतो नेमका कसं कुठून, पैसा तयार नेमका कसा होतो स्टॉक मार्केट, तर तुमची कन्सिस्टन्सी किती आहे, तुम्ही कंटिन्यू किती ट्रेडिंग करताय, एका सिस्टमवरती किती ट्रेडिंग करताय, ह्याच्यावरती पैसा तयार होतो. लक्षात असल्या काय म्हणतो मी, ह्याच्यावरती पैसा तयार होतो. म्हणजे तुम्ही एखादी स्ट्रॅटेजी शिकला असाल, एखादं तुमच्याकडे स्किल असेल स्टॉक मार्केटचं, तर ते कंटिन्यू तुम्ही 100, 150, 200 वेळा वापरलं पाहिजे, त्यावेळेला तुम्ही त्याचं सक्सेस रेशो. पण दुर्दैवाची गोष्ट असेल की आपण आज कुठली तर स्ट्रॅटेजी शिकतो, कुठला तर व्हिडिओ बघतो, त्यामध्ये जी माहिती सांगितली ती अप्लाय करायचा प्रयत्न करतो, 1-2 वेळा अप्लाय करतो, दोन्ही वेळेला आपल्याला सक्सेस येत नाही आणि आपल्याला वाटतं की ही स्ट्रॅटेजी बेकार आहे, हे स्किल बेकार आहे, त्याचा काय उपयोग नाही, मग आपण नवीन स्ट्रॅटेजीच्या पाठीमागे लागतो. तुम्ही दररोज एक नवीन स्ट्रॅटेजी, दररोज एक नवीन टूल हे वापरत असता आणि त्यातून तुम्हाला कधीही रिझल्ट येत नाही. आणि दुसरं सर्वात महत्वाचं, अजूनपर्यंत हे कुणीही तुम्हाला सांगितलं नसेल, कोणतीही स्ट्रॅटेजी असली, किती जरी भारी स्ट्रॅटेजी असली, तरी ती दररोज काम करत नसते हे पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. कारण काही लोकांना असं वाटतं की ही स्ट्रॅटेजी आहे मग ही रोज काम करायला पाहिजे, ऍक्च्युअली तसं होत नाही. ती स्ट्रॅटेजी रोज काम करत नसते, ती स्ट्रॅटेजी काम करण्यासाठी एक प्रकारचं इन्व्हायरमेंट लागतं, त्या प्रकारचा मार्केटचा सेंटिमेंट असणं गरजेचं आहे. आणि तसा सेंटिमेंट जर त्या दिवशी मार्केटमध्ये नसेल, तर त्या दिवशी मार्केटमध्ये तुम्हाला फायदा होणार नाही, पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळं कधी ट्रेडिंग करायचं आणि कधी ट्रेडिंग करायचं नाही हे पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तिसरा महत्वाचा पॉईंट जो आहे, म्हणजे तुम्हाला जर प्रॉफिट कमवायचं असेल तर कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे, हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे मार्केटमध्ये जो पैसा तयार होतोय हा कन्सिस्टन्सीमधून तयार होतोय, सातत्यातून तयार होतोय. त्याचबरोबर तुमच्याकडे शिस्त असली पाहिजे, डिसिप्लिन सुद्धा तुम्हाला 10% प्रॉफिट देऊ शकतो. म्हणजे तुमचे रूल्स आणि रेग्युलेशन तयार करा इंट्राडे ट्रेडिंगचे, स्विंग ट्रेडिंगचे, त्या रूलच्या बाहेर जाऊन तुम्ही ट्रेडिंग करू नका. त्याच्या बाहेर जाऊन जर ट्रेडिंग करायचं तुम्ही बंद केलं, तर ऍटोमॅटिक तुम्हाला त्या ठिकाणी 10% प्रॉफिट जे आहे ते व्हायला सुरुवात होईल. आणि चौथा महत्वाचा पॉईंट जो आहे तो पैसा तयार करण्याचा, म्हणजे टायमिंग. कारण का तुम्हाला टायमिंग जमलं पाहिजे मार्केटमध्ये, तुमची स्ट्रॅटेजी भारी आहे, तुमचं कन्सिस्टन्सी भारी आहे, तुम्ही डिसिप्लिन फॉलो करताय, पण तुम्ही टायमिंग फॉलो करत नाही. बरीच लोक व्यवसाय करतात, नोकरी करतात, बिझनेस करतात आणि ती लोक स्टॉक मार्केटमध्ये काम करतात. त्यांना वेळ मिळाला का ते डिमॅट अकाउंट ओपन करतात, त्यांना सवड मिळाली का ते ट्रेडिंग करतात. मार्केट किंवा स्टॉक मार्केट हा सवडीनं किंवा वेळ काढून करायचा कार्यक्रम नाहीये, पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला दररोज 1-1 टायमिंगला ट्रेडिंग करावं लागेल. कारण का सकाळच्या पहिल्या तास 1.5 तासाचं मार्केटचं बिहेवियर वेगळं असतं, 11 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत मार्केटचं बिहेवियर वेगळं असतं, आणि इव्हिनिंगला मार्केट क्लोजिंगचा जो 1.5 तास असतो तेव्हाचं मार्केटचं बिहेवियर वेगळं असतं. मग तुम्ही कधी संध्याकाळी ट्रेडिंग करणार असाल, कधी दुपारी करणार असाल, कधी मॉर्निंग सेशनमध्ये ट्रेडिंग करणार असाल, तर तुम्हाला ह्याच्यातून कोणत्याही स्ट्रॅटेजीतून कोणत्याही डिसिप्लिनमधून सुटकान प्रॉफिट होणं अवघड आहे. कारण का टायमिंग खूप महत्वाचं आहे. कारण विशेषतः बरीच लोक बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करतात. बँक निफ्टीचं तुम्हाला टायमिंग माहित आहे, तुम्ही बँक निफ्टीचा जर चार्ट काढून बघितला, ऑप्शनचा जर चार्ट काढून बघितला, तर तुमच्या असं लक्षात येईल की फक्त 7-8 मिनिटं किंवा 2-7 मिनिटांमध्ये बँक निफ्टी दिवसाची जितकी मुवमेंट आहे त्यातली 60-70% मुवमेंट देतो. ऑप्शनचे प्रीमियम 3-4 मिनिटांमध्ये 100-150 पॉईंट वाढतात आणि एक्झॅक्ट आपण 30 ऑपॉर्च्युनिटी मिस केलेले असते आणि त्यानंतर ऑप्शनमध्ये मग स्ट्रगल करत बसतो आणि तिथं आपल्याला प्रॉफिट बनत नाही. बाकीच्या सर्व टाईममध्ये पैसा जो बनतो तो कुणाचा बनतो, तर ऑप्शन सेलरचा बनतो. म्हणजे तुम्हाला 5-10 मिनिटच टाईम असतो पैसा कमवायचा स्टॉक मार्केटमध्ये आणि एक्झॅक्ट तुम्ही तेच टायमिंग मिस केलेलं असतं आणि नंतर तुम्ही मार्केट सोबत स्ट्रगल करता लक्षात असतो. त्यामुळे तुम्हाला मार्केटमधून जर पैसा तयार करायचा असेल तर तुमची स्ट्रॅटर्जी तुम्हाला 20% हेल्प करणार आहे. तुम्ही त्या स्ट्रॅटर्जीवरती किती कन्सिस्टन्सी काम करताय हे तुम्हाला 60% मदत करणार आहे. तुमच्याकडे डिसिप्लिन जे आहे ते 10% हेल्प करणार आहे आणि तुमचं राईट टायमिंग आणि राईट एंट्री जे आहे स्टॉक मार्केटची ते तुम्हाला 10% हेल्प करणार आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. मग तुमचा मार्केटमध्ये पैसा का बनत नाही? आता तुम्ही म्हणणार, सर आम्ही नॉलेज घेतलंय, ट्रेनिंग घेतलंय, अभ्यास केलाय, पण तरी पण आमचा पैसा काय स्टॉक मार्केटमधून तयार होत नाही. मग हा का पैसा तयार होत नाही तुमचा? तर ह्याच्या पाठीमागे एक रिझन आहे, लक्षात असल्या हे खूप महत्वाचं रिझन आहे आणि हे तुम्हाला कुणीही कुठेही सांगणार नाहीत. लक्षात, तुम्ही 40,000 फी देऊन जरी ट्रेनिंग घेतलं कुठं तरी सुद्धा हे तुम्हाला कुणीही सांगणार नाही. कुठल्याही पेड सेमिनारमध्ये किंवा फ्री सेमिनारमध्ये देखील ही माहिती सांगितली. तुमचा पैसा का बनत नाही स्टॉक मार्केटमध्ये, ह्याचे 3 सर्वात महत्वाचे रिझन आहेत मित्रांनो, हे पहिल्यांदा समजून घ्या. पहिलं सर्वात महत्वाचं रिझन आहे, एक बरोबर सिस्टम तुम्ही फॉलो करत नाही. तुम्हाला मार्केटमधून जर पैसा बनवायचा असेल तर पैसा जो बनतो तो सिस्टमनं बनतो. म्हणजे तुम्हाला स्वतःच एक सिस्टम डेव्हलप करावं लागेल, एक स्ट्रॅटेजी डेव्हलप करावं लागेल, एक टूल्स डेव्हलप करावं लागेल आणि फक्त त्याच्या सहाय्याने ट्रेडिंग करावं लागेल, त्याच वेळेला पैसा बनणार. म्हणजे तुमचा पैसा का बनत नाही मार्केटमध्ये सध्या? तर ह्याचं एकमेव कारण आहे, तुमचं एक बरोबर सिस्टम नाहीये.
दुसरं समजा तुमचं सिस्टम पण बरोबर आहे, तुम्हाला जर वाटत असेल माझं सिस्टम बरोबर आहे सर, नो प्रॉब्लेम, मी माझ्या सिस्टम डेव्हलप केलंय, माझी स्ट्रॅटेजी डेव्हलप केली आहे, मी खूप भारी स्ट्रॅटेजी वापरतोय, पण तरी पण माझा पैसा बनत नाही, मग का बनत नाही? तर ह्याचं दुसरं महत्वाचं कारण आहे, तुमचं सिस्टम बरोबर आहे पण तरी पण पैसा जर मार्केटमधून तुम्हाला बनत नसेल तर ह्याचं एकमेव कारण असणार आहे तुम्ही त्या सिस्टमचे रूल्स फॉलो करत नाही. काय म्हणतोय मी, सिस्टम मान्य आहे, सिस्टम बरोबर आहे, पण सिस्टम मान्य बरोबर असून देखील जर तुमचा पैसा बनत नसेल तर ह्याच्या पाठीमागे एकमेव रिझन आहे असं आहे की तुम्ही त्या सिस्टमचे नियम पाळत नाहीये. पहिल्यांदा लक्षात घ्या, काय करतोय मी, तुम्ही त्या सिस्टमचे नियम पाळत नाही, हे खूप महत्वाचं आहे. आणि समजा तुम्हाला जर वाटत असेल सर माझं सिस्टम पण बरोबर आहे, त्याचबरोबर मी त्या सिस्टमचे नियम देखील पाळतोय, तर तरी पण मला पैसा होत नाही, तरी पण तुम्हाला जर पैसा मार्केटमधून मिळत नाही, तर तुम्ही एक समजून घ्या, तुमचं सिस्टम सध्याच्या मार्केटमध्ये काम करण्यास अनुकूल नाहीये. आणि हे असं असतं हे पहिल्यांदा समजून घ्या तुम्ही. काय म्हणतोय मी, तुम्हाला जर तुम्ही दोन्ही गोष्टी वापरत असाल, सिस्टम वापरत असाल, त्या सिस्टमचे रूल्स फॉलो करत असाल, आणि हे फॉलो करून देखील तुम्हाला जर प्रॉफिट होत नसेल, तर ह्याचा एकमेव अर्थ असा आहे की तुमचं सिस्टम त्या मार्केटला सूट नाही, त्या एन्व्हायरमेंटमध्ये काम करत नाही, वर्किंग करत नाही. लक्षात असेल, जसं की काही स्ट्रॅटेजी असतात, माझी एक खूप बुलिश स्ट्रॅटेजी आहे, म्हणजे मी जर स्टॉक इंट्राडे ट्रेडिंग साठी काढला तर 3-4% सहज वरती जातो, किंवा आमचे विद्यार्थी सुद्धा तशा स्ट्रॅटेजीवरती काम करतात. लक्षात, पण ती स्ट्रॅटेजी काम कधी करते, एक तर मार्केट न्यूट्रल असलं पाहिजे किंवा मार्केटचा सेंटिमेंट बुलिश असला पाहिजे. मग मला सांगा, एक वर्षामध्ये जितकं मार्केट सुरू असतं तितके असं किती दिवस असणार आहे ज्या दिवशी मार्केट बुलिश असणार आहे? मार्केट बुलिश असेल तरच ती स्ट्रॅटेजी काम करणार आहे ना. म्हणजे आपलं सिस्टम काम कधी करेल, मार्केट बुलिश असेल, मार्केट न्यूट्रल असेल तरच स्ट्रॅटेजी काम करेल, अदरवाईज स्ट्रॅटेजी काम करणार नाही. पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि दुर्दैवाची गोष्ट, तुम्हाला हेच कोणी सांगत नाही, तुम्ही ट्रेनिंग घेता, कुणाकडतर शिकून येतात, ती पण व्यक्ती तुम्हाला कधीच सांगणार नाही तुमचा ह्याच्यामध्ये SL हिट होतोय, तुमचा ह्याच्यामध्ये लॉस होत असतोय, तुमची स्ट्रॅटेजी तिथं फेल जाते, हे तुम्हाला कोणीही मार्केटमध्ये सांगत नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि आपल्याला काय वाटतं, मी ट्रेनिंग घेतलंय, मी अभ्यास केलाय, मी अमकं केलंय तमकं केलंय, मग माझं प्रॉफिटच व्हायला पाहिजे. आणि तुम्ही ते सिस्टम घेऊन, तुमचं टूल घेऊन, तुम्ही मार्केट सोबत फाईट करत बसता, आणि तुमचं मार्केट फाईटमध्ये तुम्हाला हरवतं. लक्षात असू द्या, हे सर्वात महत्वाचं कारण आहे, तुमचा मार्केटमध्ये पैसा बनत नाही. त्याचबरोबर अजून एक मी तुम्हाला महत्वाचा पॉईंट सांगणार आहे या ठिकाणी, तुम्ही जर मार्केटमध्ये कोणती जरी चूक केली तरी मार्केट तुमचा कधीही सन्मान करणार नाही. पहिल्यांदा लक्षात घ्या, तुम्ही चूक केली का तुम्हाला पनिशमेंट मार्केटमध्ये मिळणारच आहे. आणि त्याच्याही पेक्षा पुढचं जे महत्वाचं आहे ना, शेअर मार्केटमध्ये पैसा कमवणं खूप सोपं आहे. मला कित्येक लोक सांगतात, सर मी एवढे पैसे कमवले, 2000 चे 20,000 केले, 7000 चे 30,000 रुपये केले. काही असे क्लायंट आहेत ज्यांनी 30-35 हजाराचे 2-2.5 लाख रुपये कमवलेत एका दिवसामध्ये, 30,000 चे 70,000 रुपये एका दिवसात कमवलेत. माझे क्लायंट आहेत कितीतरी कमवलेत. लक्षात असू द्या, पण पैसा कमवणं अवघड नाही स्टॉक मार्केटमध्ये. पैसा सहज बनतो, इझिली पैसा स्टॉक मार्केटमध्ये बनतो. प्रॉब्लेम हित आहे की तो पैसा टिकवून ठेवणं सर्वात मोठा अवघड आहे. मग हे टिकवून ठेवण्याचं स्किल जे आहे ते खूप वेगळं स्किल असणं तुमच्याकडे आवश्यक आहे. तुम्हाला वेगळ्या ट्रेनिंगची तिथं गरज असते, वेगळ्या सायकोलॉजीची गरज असते, एका मेंटॉरची गरज असते. हे पहिल्यांदा समजून घ्या. आणि बरीच लोक मार्केटमध्ये फक्त ट्रेडिंग करतात. मित्रांनो, मार्केटमध्ये फक्त ट्रेडिंग करून पैसा बनत नाही, मार्केटमध्ये ट्रेडिंग बरोबर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट देखील केली पाहिजे. ही जर इन्व्हेस्टमेंट दोन्ही वेळेला, एका वेळेला दोन्ही वेळेला केली, तर तिथं खऱ्या अर्थानं पैसा तयार होतो. तुम्हाला राधाकृष्ण दमानिया माहीत असतील, यांनी पाठीमागे इंटरव्ह्यू दिली होती, त्या मुलाखतीमध्ये त्यांनी काय सांगितलं माहिती का, सध्या माझी जी संपत्ती आहे, माझं जो वेल्थ आहे, हे 95% इन्व्हेस्टमेंट पासून येते असं सांगितलं. त्यावेळेला ऐकणाऱ्या आणि इंटरव्ह्यू घेणाऱ्याला अक्षरशः धक्का बसला. त्यांनी विचारलं, हे कसं काय, तुम्ही असं कसं काय म्हणू शकता की माझं सध्याचं इन्कम जे आहे ते 95% हे इन्व्हेस्टमेंट पासून येते आणि फक्त 5% इन्कम हे ट्रेडिंग पासून येते. परंतु त्यांनी जे उत्तर दिलं ना ते खूप महत्वाचं. त्यांनी सांगितलं, मी जे आज वेल्थ क्रिएट केलंय, आज जे इन्कम जनरेट करावलं इन्व्हेस्टमेंट पासून, त्यासाठी लागणारा सगळा पैसा जो मी तयार केला होता, हा कुठून तयार केला होता, ट्रेडिंग पासून तयार केला होता. समजणे वालो को इशारा कापी आहे मित्रांनो, हे खूप महत्वाचं आहे. लक्षात असू द्या, हे टेक्निक आणि हे टूल तुम्हाला मार्केटमध्ये वापरावं लागेल, तर तुमचा पैसा तयार होतो. दुसरं, आज स्टॉक मार्केटमध्ये प्रत्येकाकडे नॉलेज आहे, प्रत्येकाकडे अनुभव आहे, परंतु सर्वात मोठा प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे का, जे आपल्याकडे स्किल आहे, नॉलेज आहे, ते वापरतच नाहीत लोक, ते कन्सिस्टन्सी वापरतच नाहीत. त्यांनाच माहित नाही हे काम करत आहे. आणि बरीच लोक, तुम्ही जर जाहिरात बघत असाल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, किंवा सोशल मीडियाच्या युनिव्हर्सिटीमध्ये,
तर तुम्हाला नवल वाटेल, जगातल्या टॉप ट्रेडरची अॅक्युरसी ही फक्त 63% आहे. अजूनपर्यंत स्टॉक मार्केटमध्ये कुणीही 63%च्या वरती गेलेलं नाही. तुम्हाला जर कोण सांगत असेल आमचे स्ट्रॅटर्जी 100% काम करते, 99% काम करते, हा 85% अॅक्युरसी, हे साफ खोटा आहे, लक्षात घ्या. काय म्हणतोय मी, आतापर्यंत जगातल्या टॉप ट्रेडरची अॅक्युरसी ही 63% आहे आणि ह्याच्यावरती अजूनपर्यंत कुणीही गेलेलं नाही, पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे अशा कुठल्याही प्रलोभन जे असतात, आमिष जे असतात, त्याला बळी पडू नका. कुठेही इन्व्हेस्टमेंट करू नका तुमचा कष्टाचा आणि घामाचा पैसा जो आहे तो प्रोटेक्ट करायला सुरुवात करा. आणि हा प्रोटेक्ट कधी होईल, तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, तुम्ही रिस्क स्ट्रॅटेजी वापरली तर पैसा तयार होणार आहे, लक्षात असतं. आणि तुमचं प्रॉफिट जे आहे ना, फक्त रिस्क मॅनेजमेंटमधून येतं आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या इमोशनवर कंट्रोल करणं गरजेचं आहे. दुसरं अजून एक मी शेवट माझा जो ह्या व्हिडिओचा करतोय, की तुम्हाला नाव सांगायची गरज नाही, हा फोटोज भरपूर आहे. स्टॉक मार्केटमधला गॉड मानला जातो, गॉड फादर मानला जातो, कोण? वॉरन बफेट. वॉरन बफेटने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, त्यांना विचारण्यात आलं की बाबा गुंतवणूक, जगप्रसिद्ध गुंतवणूकदार जो आहे ते वॉरन बफेट काय म्हणतात, की गुंतवणूक करणं हे इतकं सोपं आहे, तर मग तुमच्यासारखी सर्व लोक मार्केटमध्ये श्रीमंत का झाले नाहीत? काय म्हणतोय मी, गुंतवणूक करणं, इन्व्हेस्टमेंट करणं हे इतकं सोपं आहे, तर तुम्ही एकटेच जगातले श्रीमंत, सर्वात श्रीमंत व्यक्ती का झाला? बाकीच्या लोकांना ही श्रीमंती का जमली नाही? तर त्यावेळेला वॉरन बफेटनं जे सांगितलं होतं ते खूप महत्त्वाचं. त्यांनी काय सांगितलं होतं माहिती का, की बाबा माझ्यासारखं सावकाश मार्केटमध्ये कुणाला श्रीमंत व्हायचं नाही, म्हणजे प्रत्येकाला यायचं आणि एका रात्रीत श्रीमंत व्हायचं आहे मार्केटमध्ये. आणि तुम्ही जर एका रात्रीत श्रीमंत व्हायचा प्रयत्न करणार असाल तर मार्केट तुम्हाला एका रात्रीत, एका दिवसात, एका ट्रेडमध्ये बाहेर करणार आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला वॉरन बफेटचं स्ट्रॅटेजी जे आहे ते काय करावं लागेल या ठिकाणी वापरावे लागेल मित्रांनो, लक्षात घ्या. मी अजून एक वाक्य सांगतो मी तुम्हाला, खूप महत्वाचं आहे. रोम हे शेअर जे आहे ते एका रात्रीत उभारण्यात आलं नव्हतं, लक्षात, त्याला हजारो वर्षाचा इतिहास आहे. तुम्हाला स्टॉक मार्केटमधून जर पैसा कमवायचा असेल तर हे एका रात्रीत तयार होणार नाही, कित्येक दिवसाचा तुम्हाला अनुभव पाहिजेल, ट्रेनिंग पाहिजेल, माहिती पाहिजेल आणि योग्य प्रॉपर गायडन्स पाहिजेल. आज मार्केटमध्ये गायडन्स करणारे लोक भरपूर आहेत, पण चुकीचा गायडन्स करणारे लोक भरपूर तयार झालेत, हे पहिल्यांदा समजून घ्या. त्यामुळे प्रॉपर गायडन्सच्या माध्यमातून तुम्ही ट्रेनिंग घ्या. आज जर बघितलं, मी पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा हे वाक्य वापरलं होतं, आपण आपल्या आयुष्याची पूंजी एका ठिकाणी वापरणार असो, इन्व्हेस्टमेंट करणार असो, तर तिथं एक चांगला मेंटॉर तुम्ही शोधा, एक चांगला ॲडवायझर शोधा. आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जर सचिव असेल, तिथं सल्लागार असेल, पंतप्रधानांना सल्लागार असेल, सुरक्षा मंडळामध्ये सल्लागार असेल, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कंपनी, प्रत्येक इन्स्टिट्यूशनला एक सल्लागार मंडळ असतो. मग तुमचं तसं कोण सल्लागार आहे का नाही ते शोधा. एक चांगला सल्लागार जो आहे तो तुम्हाला तुमच्या वेल्थ क्रिएशनचं जे डेस्टिनेशन आहे त्याच्यापर्यंत इझिली काय करू शकतो, घेऊन जाऊ शकतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमच्या मित्र मैत्रिणी किंवा नातेवाईक जे असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. जे लोक स्टॉक मार्केटमध्ये काम करतात त्यांच्यासाठी हे मी खूप महत्त्वाची माहिती सांगितले, कारण का अलीकडं खूप लोक काय करायला आहेत मार्केटमध्ये, त्यांचा पैसा मिस करायला आलेत, घालवायला आलेत, तर हे कुठंतरी ते थांबवण्यासाठी मदत होईल अशी ही माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. ओके, थँक्यू.